मुंबई की सगळ्यात पहिली अंडरग्राउंड मेट्रो। ओ माय गॉड, तुम्ही पाहू शकता एवढं डीप खोदल्या लोकांनी। फ्रेंड्स, मी रोहन कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ती मुंबईतली सगळ्यात पहिली मुंबईमध्ये अक्षरशः ट्रॅफिक एवढं वाढलं आहे ना की रस्त्यावरती चालायला जागा पण नाही आहे बघा। आणि आता मी आहे मरोळमध्ये, अंधेरी मरोळ नाकाला, आणि मरोळ ते जो घाटकोपर जो रस्ता आहे, अरे बापरे, इकडे ना चालायला जागा नसते, अक्षरशः एवढी ट्रॅफिक आहे ना, तर तुमची गाडी अडकली ट्रॅफिकमध्ये तर अर्धा तास बघायला विचार नको। आता आपण आलो आहे मरोळ नाक्याला, आणि इकडे लोकेशन पण आलं आहे की कोणती ट्रेन कुठे जाते ती, ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि कोटक BKC, बघा 250 ची गाडी आहे। आणि आता आपण खाली चाललो आहे आणि खूप मोठ्या स्टेअर्स आहे, ॲक्च्युली 2 माळ्याचे एक्सकलेटर आहे हे बघा। आपण एक वरून खाली आलो, आता परत हा ग्राउंड फ्लोअर, म्हणजे अंडरग्राउंडमध्ये अजून अंडरग्राउंड, 2 माळ्याची बिल्डिंग राहील एवढं या लोकांनी खोदलेलं आहे। इकडे सिंगल टिकीट काढलेलं आहे, इकडे मरोळ नागा ते सांताक्रूज एंट्री करूया। आणि अजून एक एलिव्हेटर आहे इकडे, ॲक्च्युली आपण 2 माळे खाली झालेलो आहे। ओहो, असं वाटतं कुठेतरी एअरपोर्टला आले मी। हे बघा, इकडे लिफ्ट पण आहे आणि आपल्याला अजून खाली जायचं आहे। इकडे 1 एलिव्हेटर वरती येतं आहे, हे खाली जातं आणि हे तर बंदच आहे। आता आपल्याला अजून एक स्टेप खाली जायचं आहे। ओ माय गॉड, तुम्ही पाहू शकता एवढं डीप खोदलं आहे लोकांनी। ऑलरेडी आपण 2 माळे खाली आलेलो, आता हा अजून एक 2 माळा खाली चाललो आहे। नो, आज तुम्हाला आम्ही घेऊन चाललो आहे मुंबई की सगळ्यात पहिली अंडरग्राउंड मेट्रो। तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, खूप धमाल मजा येणार आहे। आणि मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो आहे मेट्रो, अंडरग्राउंड मेट्रो, कारण माझं डेलीचं रुटीन होतं मेट्रो ते घाटकोपर ते वर्सोवा, आणि फर्स्ट टाईम मी अंडरग्राउंड चाललेलो आहे। मुंबईमधली पहिली ही अंडरग्राउंड मेट्रो आहे, याच्या आधी कोलकात्यामध्ये झालेली होती। तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, स्टे ट्यून विथ अस। आणि मेट्रोचा प्रवास कसा होणार आहे ते तुम्हाला दाखवतो। आणि फायनली आपण इकडे आलो, इकडे कप परेडसाठी आहे, आय डोंट नो व्हाय, आणि ते JVLRA 2 नंबर, आपल्याला कुठे जायचं ते मला पण माहिती नाही। आणि फिश फुल एअरपोर्टसारखा लुक आहे तुम्हाला, इकडे बघा पाठीमागे मेट्रोवाले, आता याचे दरवाजे खोलतील आपोआप। आणि खूप खूप बरं मजा वाटते अच्छा गावात। सुपर, फ्रेंड्स मी आता प्लॅटफॉर्मला बसलो इकडे, आणि फ्रिक्वेन्सी चांगली इकडे अंडरग्राउंड मेट्रोची, आणि मुंबईतली पहिलीही अंडरग्राउंड मेट्रो आहे। आणि ही जी चालू होते ही 6 पासून चालू होते, आणि याचा जो शेवटचा स्टॉप आहे BKC आहे, आणि जवळजवळ तुम्ही बघायला गेलात तर 12-15 किलोमीटरचा रस्ता आहे, आणि एवढ्या कमी वेळामध्ये पोहोचवते रे मेट्रो। जसं तुम्ही आता रोडनी जात असाल बाय ट्रॅव्हल करत, तर तुम्हाला जो धगधुकीचा त्रास होत असेल किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलात असाल, तर हा मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी। थोडे पैसे जातील, 30-40 रुपये, पण प्रवास ऑसम आहे, AC आहे आणि फर्स्ट क्लास स्टेशन, असं वाटतं मी कुठेतरी अमेरिका USलाच बसलो आहे। आणि असा रोडमॅप दिलेला आहे, आता हा जो रस्ता इकडे जाणारा हा JVLRचा आहे, आणि आपण आता उभे आहेत मरोळ नाक्याला,
आणि इथून आपल्याला सिप्सला नाही जायचं, आपल्याला जायचं सांताक्रूजला. सांताक्रूज इकडून 1, 2, 3, 4 स्टेशन सांताक्रूज आहे आणि पाहता किती सारे स्टेशन्स आहे. आणि ॲक्च्युली एवढे स्टेशन अजून चालू झाले नाही, हळूहळू होतील. शेवटचं कफ परेड. सो स्टेशन तुम्ही पाहू शकताय, खतरनाक स्टेशन बनवलं आहे लोकांनी. आणि आपल्याला जायचं आता सांताक्रूजला. तर सांताक्रूजला आपण ॲक्च्युली चुकीने ह्या रस्त्याने गेलेलो, पण ॲक्च्युली आपला हा वे आहे. प्लॅटफॉर्म बाहेर जाण्यासाठी स्वच्छतागृह, हो टॉयलेट्स पण आहेत इकडे, सुपर. आणि मला असं वाटतं या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती मी एकटाच आहे इकडे. आणि खरं तर धन्यवाद मानायला पाहिजे आपले सरकारचं की त्यांनी एवढे चांगल्या प्रमाणात आणि चांगले मस्तपैकी मेट्रो स्टेशन बनवलेलं आहे. हा एक्सपिरियन्स आहे, हा खतरनाक एक्सपिरियन्स होणार आहे. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ अजून बाकी आहे. पॅसेंजरना बसण्यासाठी जागोजागी अशा प्रकारे चेअर्स बनवलेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे. आणि मेट्रो अजून आली नाही आपली, आपण वाट बघतोय. तर प्रत्येक ठिकाणी गाईडलाईन्स पण त्यांनी व्यवस्थित दिलेल्या आहेत तिकडे. स्टेशन खूप छान आहे इकडे. म्हणजे असं वाटत नाही की तुम्हाला गुदमरायला होतं आहे. अंडरग्राऊंड 3 माळा अंडरग्राऊंड आहे आणि हवा पण खूप छान सुटले. थोडंसं गरम होतं आहे कारण अजून मेट्रो आली नाही आपली, तरी नो माइंड आणि वेटिंग फॉर मेट्रो. आणि आपल्या मेट्रोला अजून 4 मिनटं बाकी आहेत इकडे. 8 कोच आहेत टोटल. मग आपल्याला जायचं आहे कुर्ला कॉम्प्लेक्सला, पण आपण मध्येच उतरणार इकडे संध्याकाळला. आणि इमर्जन्सीसाठी या लोकांनी जागोजागी अशा प्रकारे स्विच लावून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही इकडे यूज करू शकता. कॉम्प्लेक्स स्टेशन की ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. अटेंशन प्लीज, द ट्रेन टू कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन इज गोइंग टू अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर 1. आणि आपली आता ट्रेन येत आहे. खुल जा सिम सिम. कृपया दरवाजा पासून दूर राहा. आणि अलीबाबाची गुफा बंद झालेली आहे.
ओके, आता हे यांचं इंडिकेटर आहे. आता आपण आहे मरुळ नाकाला आणि बघा क्लिअरली शो करतं इकडे मरुळ नाक्यावरून आपली गाडी आता पुढे जाणार आहे. सुपर. आता आपण इकडे मरुळ नाक्याला, मरुळ नाकून सहारा हवाई अड्डा इथं सांगतो. बसून येणार आहे इकडे. एसी खूप फास्ट आहे ॲक्च्युली, कारण क्राऊड काही नाही आणि मेट्रोची सुरुवात आहे ही, त्याच्यामुळे क्राऊड कमी आहे आणि खूप बरं वाटतं शूटिंगसाठी पण. खूप मोकळं मोकळं भेटतं इकडे आणि जेव्हा क्राऊड वाढेल दरवाजे उजव्या बाजूला उघड आणि खूप बरं वाटतं. असं वाटतं मी इंडियामध्ये नाही कुठल्या तरी बाहेरच्या कंट्रीमध्ये फिरतो आहे. आणि तुम्हीसुद्धा लाईफमध्ये फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घ्या अंडरग्राऊंड मेट्रो. खूप छान आहे आणि गव्हर्नमेंटने खूप छान प्रकारे बनवलेलं सुद्धा आहे. आणि हा अंडरग्राउंड मेट्रोचा फर्स्ट फेज आहे, अजून असे दोन तीन फेज येणार आहे. फॉर सेक्युरिटी रिझन त्या लोकांनी इकडे बघा अग्निशमन उपकरण ठेवलेलं आहे. फायनली आपल्या स्टेशन आलेलं इकडे. आता ही गाडी जाणार बँड्रा कुर्ल्याला. एकदम भूलभूल आहे इकडे, कळत नाही की कुठे जायचं. प्रत्येक ठिकाणी असे कॉरिडोर्स केले आहेत लोकांनी. आणि आपण जी मेट्रो बघितलेली आहे घाटकोपर ते वर्सोवा, त्याला असा हे ग्लास नाही आहे ॲक्च्युली. आणि फर्स्ट टाईम या लोकांनी इकडे ग्लास ठेवलेले आहे अंडरग्राऊंड. आणि ग्लास पाहिजेच आपल्याला, कारण अंडरग्राऊंड आहे, प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे. आणि हे सेफ्टीसाठी खूप चांगलं आहे. आपण ॲक्च्युली मरुळला पकडलेली गाडी आणि आपण पोचलो आता इकडे सांताक्रूझ मेट्रो. काही रूल्स आहे इकडे, जसं की कचरा करू नये, थुंकू नये, CCTV सुरक्षा आहे आणि धूम्रपान करू नये. आणि हे बेसिक रूल्स आहेत आणि हे सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. तसे हे लोक सांगतात की महिला, मुले आणि दिव्यांग व्यक्तींना मार्ग द्या,
कीप द टॅक्टाईल पाथ क्लिअर फॉर मुवमेंट ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्ड. आपल्या मूल्यवान वस्तूची काळजी घ्या आणि मदतीसाठी मेट्रो सुरक्षा रक्षक ग्राहक सेवकशी संपर्क साधा. आणि फायर स्टेशन आहे जागोजागी इकडे. खूप चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली कधी कधी काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे, अंडरग्राऊंड असल्याकारणाने व्हेंटिलेशनचा, फायरचा आणि वॉटर लॉजिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी या लोकांनी इकडे जागोजागी चांगल्या प्रकारे सेफ्टी टूल्स ठेवलेले आहेत. आपली जी मुंबई आहे, मुंबई मेट्रो रेल नेटवर्क जेवढं पण आहे मुंबईमध्ये, त्या सगळ्यांचा ह्या लोकांनी एकीकडे चार्ट दिलेला आहे. आणि मुंबई मेट्रो तर हळूहळू पूर्ण मुंबईभर पसरते. मुंबईमध्ये मेट्रो झालेली आहे घाटकोपर ते वर्सोवा, मोनोरेल झालेली आहे वडाळ ते माहिती नाही आहे, पण वडाळपासून आहे. मी एकदा बसलेलो वडाळमध्ये, पण त्याच्यामध्ये एवढी काय मजा नाही आली. ॲक्च्युली छोटी होती, कॉम्पॅक्ट होती आणि ठीक आहे. पण हा जो एक्सपिरियन्स आहे, अंडरग्राऊंडचा जो एक्सपिरियन्स आहे, तो ऑसम होता. ॲक्च्युली गर्दी नव्हती म्हणून ऑसम होता. जर गर्दी असेल तर दाखवू आम्ही पुढे तुम्हाला. आता आपण जसं आलो तसं आपल्या वरतीसुद्धा जायचं आहे. तीन माळे आपण खाली आलेलो, तसं आपल्याला तीन माळे अजून वरती जायचं आहे. आणि भाई फुल एअरपोर्ट लो, फुल एअरपोर्ट लो. खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा आज इकडे. जास्त नाही, तीन स्टेशनच आलो मी. नेक्स्ट टाईम सेकंड फेजला सुद्धा जाणार आहे. तर जस्ट आपण इकडून एक्झिट केलेलं आहे. फ्युचर तिकीटसाठी खूप गर्दी असेल तर तुम्हाला इकडे ऑटोमॅटिक तिकीट काउंटरसुद्धा आहे. तुम्ही तिकडे कॅशने सुद्धा पेमेंट करू शकता आणि डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकता. ओके, इकडे दोन ऑप्शन आहे. इकडे कॅश आहे, मला इकडे कॅश टाकायची आहे आणि तुमचं तिकीट इकडे बाहेर येणार. सुपर. आणि साफसफाईच्या मामल्यामध्ये मेट्रोचा नो डाऊट, कारण ह्या लोकांचं जे क्लिनिंगनेस आहे ते मुंबई रेल्वेपेक्षा खूप भारी आहे. आणि वा, पाण्याची पण सुविधा केली आहे लोकांनी इकडे. पाणी पिऊन घेऊया. नो डाऊट इकडचं वॉशरूमसुद्धा खूप छान आहे. चायगोवा एवढा खर्च, बाप रे. पुढे भेटूया. हा आपल्याला वाकुला जाण्याचा बाहेरचा रस्ता आहे. चलो आता आपल्याला जायचं आहे वरती, एक्झिट बाहेर पडायचं आहे. माळे चढलो इकडे. दोन माळ्यामध्ये दोन फ्लोअर बिल्डिंगचे. आता हा एक शेवटचा एक फ्लोअर बाकी आहे. म्हणजे या लोकांनी एवढं डीप खोदलं आहे ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. पण चांगली गोष्ट की या लोकांनी इलिव्हेटर बनवलेले आहे. फायनली आपल्याला उजेड दिसला आहे इकडे. सिक्युरिटी
तर आपली सफर इकडे संपलेली आहे. आपण मरोळ नाका ते सांताक्रूज आलेलो आहे इकडे मेट्रोनी, अंडरग्राऊंड मेट्रोनी. आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहू. तोपर्यंत गुड बाय. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट, हा जो रस्ता आहे इकडे हा सांताक्रूज हायवे आहे वेस्टर्न एक्सप्रेसचा, हा नेहमी भरलेला असतो, ट्रॅफिक जाम असतो रात्रीचा संध्याकाळचा टाईम, तर इकडे चालायलासुद्धा जागा नसते, एवढ्या गाड्या असतात इकडे. आणि ही जी ट्रॅफिक तुम्हाला जर वाचवायची असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन म्हणजे हा अंडरग्राऊंड मेट्रो आहे. तर तुम्ही पाहू शकता की मुंबईमध्ये ना एवढी ट्रॅफिक आहे ना की इकडे चालायलासुद्धा जागा नाही आणि 10 वेळा इकडे तिकडे बघायला लागतं. आणि तुम्हाला 1 किलोमीटर असं जाण्यासाठी, हार्डली 1 किलोमीटर असं जाण्यासाठी तुम्हाला अर्धा तास लागतो गाडीनी, चालत तर दूरची गोष्ट आहे. आणि हा जो मार्ग आहे, हा जो निघाला टाईम आहे तुमचा वाचवण्यासाठी, तुम्हाला अंडरग्राऊंड मेट्रो किंवा मेट्रो हा बेस्ट ऑप्शन आहे.